दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच 10 जून रोजी शिक्षक पदवीधर निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यात नाशिक विभागातून धुळ्यातील ॲडव्होकेट महेंद्र भावसार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी धुळ्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे। शिक्षण क्षेत्रात शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर बाबींमध्ये काही बदल होणे आवश्यक आहे। ते बदल व्हावेत म्हणून शिक्षकांसाठी विधान परिषदेत शिक्षकांचा आमदार प्रतिनिधी असावा म्हणून नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघातून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी उमेदवारी करीत असल्याची भूमिका ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी बोलताना मांडली। शिक्षक मतदारसंघ नाशिक विभाग या निवडणुकीसाठी मी माझी उमेदवारी जाहीर केली आहे। मी ॲडव्होकेट महेंद्र भावसार गेल्या 35 वर्षापासून धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक येथे मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करतो। धर्मादाय आयुक्त आणि शैक्षणिक कायदे एवढ्या मर्यादित विषयावर माझी 35 वर्ष प्रॅक्टिस आहे आणि प्रॅक्टिस करत असताना माझे असं निदर्शनास आलं की शिक्षकांवर अन्याय जे होतात त्याच्यामध्ये काही कायद्यामध्येच काही महत्त्वाच्या त्रुटी आहे, मूलभूत त्रुटी आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात बदल करणं आवश्यक आहे। आणि कायद्यात जे बदल केले जातात ते विधान भवनात केले जातात आणि शिक्षकांसाठी मूलभूत आणि मुळापासून हा अन्याय दूर झाला पाहिजे म्हणून काही कायद्यात बदल करता यावे या दृष्टीने मी ही माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे। शिक्षक लोकांना माझं चांगल्यापैकी आव्हान आहे की ते बुद्धिजीवी आहेत, समाजातले प्रतिनिधित्व करणारे विचारवंत घटक आहेत, त्यांनी आपल्यासाठी जो उमेदवार भांडणारा असेल आणि चांगला असेल अशा प्रामाणिकपणे सत्सद विवेक बुद्धीने मतदान करावं आणि मला विजयी करावं ही मी विनंती करतो। शिक्षकांवरील अन्याय मुळापासून दूर करण्यासाठी विधान भवनात प्रवेश करून कायद्याचे मूलभूत बदल घडवून आणावे या उद्देशाने 32 वर्ष शिक्षण क्षेत्रात वकिली केल्यानंतर विधान भवनात शिक्षकांच्या न्याय मागण्या आणि कायद्यातील मूलभूत बदल घडवून आणावे या उद्देशाने शिक्षण मतदारसंघाची निवडणूक लढण्याचा माझा निर्णय आहे, यासाठी मी राजकारणात प्रवेश करीत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।